ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। आज केंद्रामध्ये मोदीचे सरकार होऊन 7 वर्ष झाले। 7 वर्ष मध्ये म्हणजे भारताला लागलेली 7.5 सत्ती आहे। या 7 वर्षांमध्ये मोदी सरकारचे धोरण भारतातल्या प्रत्येक नागरिकांना घातक ठरलेले आहे। कुठलीही गोष्ट असो, GST असो, नोटाबंदी असो, बेरोजगारी असो, दरवाढ असो, पेट्रोल डिझेल वाढ असो, किंवा भारतातील सरकारी कंपन्या विकणाऱ्याचे विकायचे कारण असो, प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरलेले हे मोदी सरकार आहे। हे सरकार जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत काँग्रेस हे जनसामान्य जाऊन आंदोलन करीत राहणार। आणि हे सरकार भारतीयाला एक भारतीय नागरिकाला वेटीस धरलेले आहे, कारण जो अजेंडा घेऊन यांनी निवडून आले की 2 कोटी युवकांना नोकरी देऊ, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू, गॅसचे भाव कमी करू, परंतु असे काही घडले गेले नाही। उलट आमच्या सर्व भगिनी यांनी आज आपल्या बचतीतून गॅस वाढीव दराने घेत आहेत आणि व्यापारी लोकांना सुद्धा हे सरकार वेटीस धरलेले आहे। प्रत्येक व्यापारी युवक आमचे सर्व भगिनी हे सर्व ह्या सरकारच्या विरोधात आम्ही सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करतो।